26 11 या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेले जवान आपले बांधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्नेहनगर पोलीस वसाहत नांदेड यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर कॅन्डल मार्च कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर व यशवंत काळे साहेब प्रभारी पोलीस अध्यक्ष नांदेड आणि सर्व पोलीस अधिकारी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हाध्यक्ष शुभम वाघमारे महिला आघाडीच्या अध्यक्षा सोनालीताई ठाकूर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. नांदेडहून किरण कांबळे मराठी 9. समाजामध्ये वेगवेगळ्या घटना आहे घडत राहतात, परंतु त्या पोलीस विभागाशी संबंधित जे काही घटना आहे ते त्यांनी 26/11 दूरदर्शनमध्ये अंदाज आला. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं बलिदान देणार, स्वतःचा जीव देशासाठी होऊन दिला, त्याच्यासाठी हा जो 8 कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्याबद्दल मी पोलीस बॉईज संघटना नांदेड त्यांची सर्व पत्रकारांना मी शुभेच्छा देतो आणि काही जास्त वेळ घेत नाही कारण महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाच्या वतीने आज आम्ही 26/11 या दिवसावर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे आणि आम्ही हा कार्यक्रम 3 वर्षापासून करत येत आहोत आणि पुढेही करणार आहोत. हा आमचा 3रा वर्ष आहे. तर याच्यामध्ये जे आपले शहीद झालेले होते, जे आपला दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये जे शहीद जवान झाले होते, आपले कर्मचारी पोलीस कर्मचारी जे आपले देशाचे नागरिक पोलीस बॉय, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही फल वाटप नाश्त्याचा प्रबंध केलेला आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे आणि सहकार्य करावे आम्हाला त्याची विनंती. महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेले हेमंतजी करकरे साहेब, मेजर संदीप उन्नीकृष्णन साहेब, हवलदार तुकाराम ओंबाळे साहेब या सर्वांच्या स्मरणार्थ या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिर आयोजन करण्यासाठी पोलीस बॉय संघटनेच्या सर्व टीमने आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. या रक्तदान शिबिराचा टायमिंग 11 ते 5 वाजेपर्यंत आहे. सर्वांनी येऊन इथं रक्तदान करून सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती करतो. थांबतो. जय हिंद.